उपमुख्यमंत्र्यांकडेच राहील अशी शक्यता व्यक्त होतीये। त्यामुळे इतर ज्या 18 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे त्यांना कोणकोणती खाती दिली जाणार या संदर्भात सुद्धा उत्सुकता आहे। नवनाथ बन आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक अपडेट आपल्याला देत आहेत। नवनाथ, कविता, मंत्रिमंडळ विस्तार जो बहुप्रतीक्षित होता तो आज अखेर झालेला आहे आणि यानंतर आता कुणाला कुठली खाती मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने जसा तू उल्लेख केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं राहणार हे जवळपास निश्चित होतं, परंतु आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार दुसरं महत्त्वाचं खातं अर्थमंत्रालय देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे। अर्थात सुधीर मुनगंटीवार देखील या खात्यासाठी उत्सुक आहेत। या संदर्भामध्ये आणखी एक बैठक होईल आणि त्या बैठकीनंतरच अंतिम शिक्कामोर्तब या सगळ्यांमध्ये होईल, परंतु सध्या जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार अर्थ आणि गृह अशी दोन्ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याच पदरात पडण्याची दाट शक्यता आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ऊर्जा आणि वन खातं राहण्याची शक्यता आहे। याच्या आधी वन विभागाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होती, त्यांनी वृक्षारोपणाचा एक मोठी मोहीम वृक्षारोपणाची एक मोठी मोहीम देखील राज्यभर राबवली होती, त्यामुळं मुनगंटीवार यांच्या खात्या यांच्या पदरामध्ये ऊर्जा आणि वन विभागाची जबाबदारी येऊ शकते। राधाकृष्ण विखे पाटील आज दोन पहिल्या क्रमांकाला त्यांनी शपथविधी घेतला, सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत। त्यांच्याकडे महसूल आणि सहकार यासारखं महत्त्वपूर्ण खातं येऊ शकतं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या काळापासून मंत्री राहिलेले आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांना अनुभव आहे, सहकार चळवळीशी जोडले गेलेले आहेत। नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या वडिलांपासून सहकार चळवळ रुजवली, त्या अनुषंगाने सहकार आणि महसूलसारखं एक महत्त्वाचं खातं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळणार आहे। चंद्रकांत पाटील यांच्या खात्यामध्ये सार्वजनिक बांधकाम हे खातं मिळू शकतं। याशिवाय आणखी एखाद्या खात्याची जबाबदारीसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर येऊन पडू शकते। गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खातं असू शकतं। याच्या आधी देखील देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन जलसंपदा मंत्री होते। याशिवाय वैद्यकीय शिक्षणसारखं खातं देखील गिरीश महाजन यांना मिळू शकतं। गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा, दादा भुसे कृषी, संजय राठोड, खरं तर संजय राठोड यांच्या नावावरनं बरंच गदारोळ झाला, त्यांना ग्रामविकास खात्याची धुरा दिली जाऊ शकते, कारण ज्या ग्रामीण भागातनं ते येतात त्यामुळं ग्रामविकास खात्याची धुरा त्यांच्याकडे येईल। सुरेश खाडे हे सामाजिक न्यायमंत्री असतील, साहजिक आहे त्यांना सामाजिक न्याय मंत्रीपद दिलं जाईल। विजयकुमार गावित आदिवासी चेहरा आहे, आदिवासी विकास हे खातं त्यांच्याकडे दिलं जाईल। अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी आहे। उदय सामंत कोकणातनं येतात, त्यांना उद्योग मंत्रालय हवं आहे, त्यांची इच्छा देखील उद्योग मंत्रालय सांभाळण्याची आहे। याच्या आधी ते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री होते, त्यामुळे त्यांना देखील उद्योग मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे। अतुल सावे मराठवाड्यातलं नाव, अतुल सावे आरोग्य मंत्रीपदाची धुरा अतुल सावे यांच्या खांद्यावर पडू शकते। गेल्यावेळी मराठवाड्यामध्येच राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी होती, यावेळेला या मंत्रिमंडळातला एक सर्वसमावेशक चेहरा असा म्हणून अतुल सावे यांच्याकडे बघितलं जातं, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाची धुरा अतुल सावे यांच्याकडे दिली जाईल। मंगल प्रभात लोढा मुंबईतनं त्यांनी शपथ घेतला आहे, मुंबईचे अध्यक्ष आहेत, विधी आणि न्याय विभागाची जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते। तर रवींद्र चव्हाण मुंबईत म्हणजे कोकण आणि मुंबई भागात MMR परिसरामधून ते नेतृत्व करतात, त्यामुळं गृहनिर्माण मंत्रालयासारखं महत्त्वपूर्ण खातं जे येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील आणि एकूणच मुंबई आणि कोकण ठाणे या परिसरामध्ये महत्त्वाचं खातं शहरी चेहरा असलेल्या माणसाकडंच ते द्यावं लागणार आहे, त्यामुळं रवींद्र चव्हाण यांना गृहनिर्माण आणि याशिवाय गेल्यावेळी त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजे IT मिनिस्टराची जबाबदारी होती ती देखील रवींद्र चव्हाण यांच्याकडे असण्याची शक्यता आहे। तर ही जवळपास यादी आहे ज्याच्यामध्ये दादा भुसे गेल्या वेळेला कृषीमंत्री होते, त्यांना परत एकदा कृषीमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। अर्थात दादा भुसे यांची इच्छा आणखी एखादं खातं आपल्याला मिळावं अशी आहे आणि तशी आता 20च नावं आहेत, त्यामुळं याच्यामध्ये बऱ्याच लोकांना दोन दोन तीन तीन खात्याचा पदभार स्वीकारावा लागेल, कारण महाराष्ट्रात जवळपास 43 ते 44 खाती आहेत, त्यामुळे या सगळ्यांचा पदभार या सगळ्या नेत्यांवर येऊन ठेपणार आहे। अर्थात ही अधिकृत घोषणा झालेली नाही, सूत्रांनी जी माहिती मिळाली त्यानुसार ही खाती वाटप आहेत। आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत, उद्या कॅबिनेटची बैठक देखील होईल आणि त्याच्या आधी कदाचित अधिकृतपणे सरकारकडनं, मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो खाती वाटप कोणाचा करायचा, त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं खाते वाटपाची यादी जाहीर केली जाऊ शकते। बरोबर, ही संभाव्य यादी आहे, अशा प्रकारे खाते वाटप होऊ शकते आणि मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल, त्यावेळेस अधिकृतपणे कोणकोणत्या मंत्र्यांना कोणकोणतं खातं दिलं गेलंय हे समोर येईल। मात्र आत्ताची ही अत्यंत महत्वाची अपडेट, नवनाथ धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आज जो मंत्रिमंडळ विस्तार झाला ज्यामध्ये 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, ज्यांना सगळ्या